Thank you.
साठी देवा तुझे चरण सेवा करणाऱ्या Thank you.
आरंभामध्ये जगद्गुरु पारायण देवापाशी प्रतिज्ञा करतात की देवा मी जन्म घेईन. तुकाराम महाराजांनी ज्या वेळेला देवापाशी प्रतिज्ञा करतात तर तुकाराम महाराजांची प्रतिज्ञा कधी होईल का? आम्ही आपण जर कोणामध्ये बघायला गेलो, देवाने प्रतिज्ञा केली, राजाने प्रतिज्ञा केली, देवाची प्रतिज्ञा करायला गेले, राजाची प्रतिज्ञा करायला गेले, तुकोबाराय प्रतिज्ञा करतो, तुकोबाराची प्रतिज्ञा करायला जाईल का? भगवान श्री कृष्णाने प्रतिज्ञा केली होते, पांडव कौरवांच्या युद्धामध्ये माझ्या हातामध्ये मी शस्त्र धरणार नाही. पण 10 दिवसाचा ज्या वेळेला युद्ध झालं, दुर्योधनाने जाऊन सांगितलं की भीष्माच्या तुम्ही एकमेकांच्या सुद्धा की विश्व संहार व्हायचे तुमच्याकडे शक्ती आहे, तर ते पाणी तुमच्याने मरत नाही काही होता शक्त होता. भीष्माचार्य म्हणजे उद्या एक तरी पांडव मरत नाही तर दुसरं असं होता की हा भीष्म रावणाच्या ठिकाणी होता. तिकडं धरण तरी अर्जुन होता. प्रतिज्ञा शेवटला भीष्माचार्याचा अर्जुनाचं युद्ध होतो, पण भीष्माने असं बाण सोडले, अर्जुन किती धनुर्धारी असलं असतं सहित तिथं काही उपाय नव्हतं, निश्चितपणे अर्जुन मरणार हे देवाला कळलं. देवाने हातामध्ये शस्त्र धरणार नाही असं प्रतिज्ञा केले होते. देव म्हणजे आता प्रतिज्ञा जर केलं म्हणत तर अर्जुन मरतील. भगवान श्री कृष्ण त्या बाणाचा प्रतिकार केले. भीष्म म्हणजे संपलं, तुम्ही चक्र धरणार नाही तो म्हणतो होतो माझी प्रतिज्ञा होत, तुम्ही जो आपण समजा की चक्र धरणार नाही तो पण मी कधीही रणांगणामध्ये पडणार नाही. खरंच देवाची प्रतिज्ञा खोटी झाली, पण भीष्म पण केला. भीष्म त्याच्या मला कळालं
किंवा नवीन मुलं तर राहता येते का? जन्माला क्रांती नाही. आगा कर्मी जे बोलावे तयार ते सुखदुःखा फुलावे आणि तयार ते भोगावे देणार. माणसाचं काहीतरी कर्म शिल्लक राहिलं तर जन्म आहे, माणसाचं काहीतरी पाप शिल्लक राहिलं तर जन्म आहे, माणसाचं काहीतरी वासना शिल्लक राहिलं तर जन्म आहे. मग तुकाराम महाराजांचं का पाप शिल्लक होतं, का महाराजांचं कर्म शिल्लक होतं, का महाराजांची वासना शिल्लक होती म्हणजे जन्म घेत नव्हते? कर्म शिल्लक असेल तर जन्म आहे, पाप शिल्लक असेल तर जन्म आहे, वासना शिल्लक असेल तर जन्म आहे. मग महाराजांचं काय म्हणतं याच्यामध्ये शिल्लक? ज्याचं कर्म आहे, कर्म असलं की निश्चितपणे केलेलं कर्म बिलकुल भोगायला यावं. जड़ भारताला आवश्यकता जड़ भारत राजाने राजाला तयार केला. जड़
जळमग्नतेत तपस्या देऊन पूर्ण झाले. जळमग्नता भगवान परमात्मा प्रसन्न व्हायच्या टायमावर सती लोकांना ब्रह्मदेव विमान पाठवत दिले जळमग्नताच्या भक्तीला पाहून. ज्या दिवशी विमान येत होत गंमत असा आहे, देवाची लीलाच तशी आहे. माणसाने कितीही काहीही करू दे, भगवान परमात्मा खूप चतुर आहे. भगवान पुण्या दिवशी काय करते पुन्हा करणार. जळभरताला विमान येणार, त्या दिवशी जळभरताने गंगेच्या स्नानाला गेले. गंगेमध्ये स्नान केले, जळभरताने पाण्याचा संकल्प सोडले. वेळेस एक गर्भिणी हरण होती, ती पाणी पिण्यासाठी आली. हरण पाणी पित होती, तिथ्यामध्ये एका वाघाची आवड आली. वाघाच्या आवडीला हरणाने गंधर्व जीवाला तुटून दहा उडी मारले. उडी मारल्या मारल्या त्या हरणाच्या जो उदरामध्ये जे पिंडू होत ते काढले. राजा जळभरताला दया आली. अरे अरे, त्या पिल्लाला धुतले, आश्रमाला घेऊन गेले, त्याला काय चला. चार पाठ पत्र झालं, राजा जळभरताची तपश्चर्या पूर्ण झाली. सत्य लोकात विमान आलं. राजा तुम्ही तपश्चर्या पूर्ण झाल्याचं का? पण राजा म्हणे, माझी तपश्चर्या पूर्ण झाली, मी तर चालो, पण हरणाचं कसं होतं की मी तर चालो, हरणाचं कसं होतं की मरायच्या टाइमला हरणाचं कसं होतं की म्हणत मेला म्हणून राजा आपल्या गुरुदेवाला समजा आपण काय करू की
चांगला समजा की कातळ्याचा जोडा करून मी म्हणला आणि कातळ्याचा जोडा करून मी गुरुला अर्पण केला. गुरु महाराजांच्या जोड्याला पाहून एकदम प्रसन्न झाले. एवढं असतं त्या गुरु महाराजांचं जवळ भाग्य
Thank you.
काही स्त्रिया स्नान करत होती नदीमध्ये तळ्यामध्ये. सुखाने 12 वर्षाचा मुलगा तसंच समजा की तिथनं निघून गेले. निघून गेल्या गेल्या पुढे ते स्त्रिया तसंच स्नान केले. त्यांच्या पाठीमागे व्यास लागले होते. व्यासाने येत असताना ते स्त्रिया आपल्या अंगावर कपडे घेतले. व्यासाने विचारले त्या स्त्रियांना नाम्य अवस्थेमध्ये निरंतर अवस्थेमध्ये सुखाने जात होते त्यावेळेला तुम्ही तुमच्या अंगावर कपडे घेतले आणि मी समजा की म्हातारा 80-90 वर्षाचा मी जात असताना तुमच्या अंगावर कपडे घेतलो. त्या स्त्रीने एकच बोलले. त्याला स्त्री माहित नाही पुरुष माहित नाही. तुम्हाला स्त्री पुरुष माहित आहे आमच्या अंगावर आम्ही कपडे घेतले. त्याच्यापाशी विकल्प नाही म्हणून आम्ही अंगावर कपडे घेत नाही. तुमच्यापाशी विकल्प आहे म्हणून आमच्या अंगावर आम्ही कपडे. सुखाने तेवढीच गोष्ट सुखाला वाटत माझा बाप 600-700 फुलांची आलेली दिवला तर माझ्या बापा किनारी थोडे उगम मनात म्हणजे व्यास व्यासच आहे तर सुख सुखच आहे. चालला असे जा जनकराजापाशी जा. जनकाचं दर्शन घेऊन पुढे जा. जनक राजाच्या दरवाजाला गेले. कोण आहे सुखा राजा जनका कोणीतरी मी सुखाला म्हणते. जनक राजा म्हणते काय सोबत आणतात ते काढून टाकतो देव म्हणा. ते म्हणजे जन्मल्या जन्मल्या माईच्या पोटात तर बाहेर पडला होता. उगा गावामध्ये चढत नंतर हस्त्री म्हणून पुढे पाला पाचोळा गुंडाळून घेतला होता कमरेला. तेवढं टाकून दिला. एवढं चालणं होतं सर सांगा मी सुखाला मग सांगा राजा मी सुखाला मग सांगत. राजा म्हणे सोबत आणतात ते काढून टाकून ये महावर्ष. 7 रात्र 7 दिवस सुखाला लागले. मी काय सोबत आणला म्हणा जन्मलो वाटाने एवढं म्हणतो ते की आता सुखा माझ्या बापा की मी शाळा झालो एवढं मी म्हणायचं की आता सुखा. राजाला सांगा सुखाला म्हणून सांगा. सुखाला म्हणून सांगा म्हणल्यावर राजा जनकाने सिंहासन सोडून त्या सुखाच्या दर्शनात सांगायचं तात्पर्य जन्म झाले एवढं कष्ट आहे एवढं कष्टानं एवढं बारीकीनं चालतं तशा ब्रह्मवेत्याला ते भोग आहे. पण तुकाराम तुम्ही जन्म घेतो म्हणता. तुकाराम महाराज म्हणते तेव्हा बाकीच्या कशामध्ये मी पडणार नाही. मी जन्म घेतो तुमच्या चरणाची सेवा साधण्यासाठीच मी जन्म. महाराज साधा का पाप शाप प्रणा
Thank you.
भगवंतांनी आपल्या हाताने त्याच्या कपाळाला धरले, उठ
नळादी जीवाने स्पर्श केलं की उगम
तसंच नळाने लाल हिरवा निळाने मरवला. दगड टाकायला सुरुवात केली. खर राम 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 नावाचा शेतू झाला. चारशे कोसाचा शेतू बंधन झाला. लंकेपर्यंत गेले. लंकेपर्यंत जाऊन अर्धरात्र पोहोचले. रावणाला कळाव म्हणून वानर लोक जय जयकार केले. रामचंद्र भगवान की जय. Yeah.
याचसाठी झाडत रावणाचे राक्षस सरदारने पाठी सोडत होते मंडोदरीला बोलत होते मंडोदरी म्हणत होते की रावण सांगितला रामापाशी मी काही नाही रावण पण गोष्ट सुद्धा बरोबर धरणार कस काय धरणार तरण्यात रावण एकच सांगितला मंडोदरी खरं सांगू का राम ते घडा टाकून देतात रामाच्या हाताने भरून गेले रावण त्रिकांत नाही होता रावणाला भूत भविष्य वर्तमान बोलत होत राम टाकत रामाच्या हाताने दगड पुढायला म्हणजे ज्ञानाने मला ओळख करे म्हणतो तरी हे मला माहित होत रामापाशी मी काही नाही रामापाशी काही नाही फक्त रामाच्या नामाची माहिती आहे एका दगडावर राम एका दगडावर म लिहिले राम राम लिहिल्याकरता दगड तरले हे मला कळालं आमच्या गावात ते राक्षस तुम्ही कसं तारलो मी खरं सांगू का मोठं लटे ते दगड आणले पाण्यामध्ये घेऊन जाऊ म्हणलो उघड डोळे झाकण्याने गेलो मंत्र घातलो पण मंत्र नव्हतो जंतर नव्हतो एवढंच म्हणलो गुंडूस तर तुला राम नामाची आन आहे दुसरं काय म्हणतो हे लवकर मंत्र घातल्याच वाटतं पण मंत्र नाही ते सगळे गुंडूस तर तुला रामाची आन आहे एवढं म्हणलं टाकून एवढं दगड तरलं तुकोबार तेच म्हणते देवा अरे तुमच्या नामानं दगड तर काय तुमचं एवढं महान नाम आहे मला काय कळतंय देवा नामाचं चिंतन करतो संताची पूजा करतो एवढं करताना आपण कशाची अपेक्षा
वर्षाचे जन्म घेतो खेरी करत पण पुढे म्हणतो संतांची पूजा करण्यासाठी तुम्ही जन्म घेतो पण साधू चालते बोलते
ब्रह्मचार ते चरत ब्रह्म आहेत जे बोलत ब्रह्म आहेत या लागे साधो श्री गेले अशर तय जन्म मरण अशर माझ्या देवाला प्रत्येक जणांनी काय म्हणणार माझ्या देवाला पाप केल्याने काय म्हणणार मी निर्माण पूर्ण ब्रह्मदेवाकडे बोलतो पण साधो चरत बोलत ब्रह्म आहेत माझ्या पायापेक्षा मी त्यांच्या चरणाला दर्शन घेतलं ओ त्यांचं जर दर्शन घेतलं तर त्याला जन्म नाही मरण नाही मी निर्माण पूर्ण ब्रह्मला साधू चालते बोलते ब्रह्माला या लागे साधू शिकायला चरण तय जन्म मरण अशेना उद्धव आणि एक सांगू का एखाद्या चरण कुणाला म्हणावं ज्याचं आचरण आहे त्याचं हा चरण
अच्छा ज्याचं आचरण नाही त्याचे चरण नाही तर त्याचं कारण फक्त पाय पाय ते जास्त काय आहे ना भगवान रामचंद्र भगवान सीतादेव वनवासाला गेले होते गोदावरी नदी मध्ये दोघही समजा हात पाय रंगीतले आणि थोडे नदीच्या काठावर बसले होते नवरा बायकोचा विनोद सीतादेव म्हणतात राम तुमच्या चरणापेक्षा माझे चरण गुरे गुरा चांगले रामाचे चरण थोडे काळे होते त्यांचे थोडे चरण काय होते गोरे रामा तुमच्या चरणापेक्षा माझे चरण चांगले राम म्हणजे शिंदे तुझे किती का गोरे नाही तर तुझ्यापेक्षा माझे चांगले ते म्हणे देवा एवढे काळे दिसले तर मी चांगले म्हणता तुम्ही माझे चांगले दोघांचं वाद चालत लक्ष्मण ते म्हणाले कधी मी पाहणार नाही कामावर असं कुजबुज करून गेले रामचरित मानस मध्ये आले तर शिला स्मारता व्यक्ती करता क्या बोला भैया भगवान म्हणतात नरकर तेरी भाभी कहते हैं उनके चरणाचे मैं कहता हूं मेरे चरणाचे तू बोल किनके चरणाचे है तुझे वहिनी म्हणते त्यांचे चरण चांगले मी म्हणतो माझे चरण चांगले तू सांग कोणाचे चरण चांगले इकडे राम बसते इकडे सीता बसते लक्ष्मण म्हणे भैया रामाच्या चरणावर लागते ये चरण से ये चरण अच्छे म्हणजे रामाच्या चरणापेक्षा सीतेचे चरण अच्छे आहे सीता मैया तेच म्हणतात तुमच्या भावाला या घंट्यापासून समजील आला तर मी त्याने चांगले त्यांचे चांगले म्हणतात सीता त्याला म्हणतात ते तुला करणार नाही म्हणजे रामचंद्र रामाच्या चरणाकडे हात करतात ये चरण से ये चरण अच्छे हे असं म्हणलं की एवढंच कळालं ह्या चरणापेक्षा हे चरण चांगले हे म्हणत असं वरपंगी अर्थ निघालं लक्ष्मण तुझ्या वहिनीला तसं पुरा कुटकुट काढायला गोपन करून सांग लक्ष्मण म्हणतात भावी हे किती का काळे राहणार ते किती का गोरे राहणार ह्या चरणापासूनच्या गोऱ्या चरणाला किंमत आहे म्हणून ह्या चरणापासून हे चरण चांगले आहे ये चरण से ये चरण अच्छे म्हणजे या चरणाची किंमत आहे म्हणून ह्या चरणाला पाया पडतात ह्या चरणाला किंमत नाही गेल तर त्या चरणाला कोणीही शिवत नव्हते म्हणून फक्त भगवंताचे एकच चरण त्याचे चरण कसे आहेत माहित आहे का अहो चांगल्याला मी तसंच आहे वावळ्याला मी तसंच आहे कपी कुळ उद्धरले मुक्त केले सब चरण दृष्टी देवाचे चरण आमचे तुमचे चरण आहेत मी खरं सांगू का लोक महाराजांचे चरण पाया पडले हा मी पाया पडून गेला ते चुकीच आहे ते एक मिनिट सांगतोय म्हणजे विठ्ठल विठ्ठल हे कपाळ त्यांच्या चरणावर ठेवा म्हणत उद्या माझ्या नशिबामध्ये काय सुख याचं दुःख याचं त्यांच्या चरणावर ठेवलेले आहे उद्या मला एक्सप्लेन करून बोलू द्यायचं असं म्हणूया मी अचानक तुमच्या चरणावर माझं मस्तक ठेवलो का नाही माझ्या नशिबामध्ये यायचं सुख आणि दुःख तुमच्या पायावर बसलं तुमचे चरण तेवढे पवित्र असलं तर तुम्हाला धक्का लागणार तर तुमचं तुम्हालाच समजा की सगळ्या सगळे सुधरून द्यायला गेले आणि हे नाही पाया पडलं म्हणजे तुमचं तुला पण लोक पाया पडते ह्याला कसं करावं कीर्तन केलं किती करतात त्याला कसं करावं त्याला तुकाराम महाराज एकत म्हणतात त्याने आमच्या पाया पडलं की त्याची सगळ्या सती आमच्या पाया पडते आम्ही त्याच्या पाया पडतो तुमचं तुमच्या संघ आमच्या संघ म्हणून पंढरीच्या लोक पाया पडेल त्याच्यासाठी काही Thank you.
हे म्हणतात बघ तू अंडे म्हणून खाऊ नको गोळी म्हणून खा
मराठी मध्ये एक म्हण आहे, वरल्या देवाची तुटली दोरी तर खाता देव बो मारे, त्याची जर दोरी तुटली तर खाता देव बो मारले मी त्याला वाचणार बर खाई गेल काय तर कर पण खरं सांगतो खरं सांगतो यार ठेवा यार ठेवा तसलं जर टाइम आला येऊ द्या तसलं टाइम तुम्हाला येऊ द्या बिलकुल दवाखान्यात बाहेर येऊ भगवंतापाशी जाऊ पांडुरंगा ए पांडुरंगा ह्या शरीराला भगवान तुला विसरतो असं म्हणालोस का संसार Oh!
33 कोटी दैवत देवतांनी गणेशाची पूजा स्वर्गामध्ये करत होते, पण तेच मृत्यू लोकामध्ये तेव्हा बसणार म्हणजे लोकमान्य टिळकापासून आपल्या भारतामध्ये ज्या वेळेला अंग्रेज लोक होते चार लोकांना एका ठिकाणी बसून देत होते, लोकमान्य टिळकांनी असा विचार केला पंचतंत्र उत्सव किंवा प्रसंग की त्याच्या निमित्ताने चार लोक एका जागी होऊन गणपती स्थापन होते. लोकमान्य टिळकापासून 1, 2, 3, 4 बोल 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 आज भारत भर में घर घर का गणपति तो हो सकता है. राजस्थान गणपति से जस्ती टाइम है ना, गणपति से जन्माची उत्पत्ति चाहे मरी पसन्द जया अने विजया के दोगी संगा पार्वती माते से मैत्री ने आती ते दोगी मंडे की पार्वती देवी नंदी आए तो महादेव अवतार कार्तिक आए तो महादेव अवतार शिव का आए तो महादेव अवतार तुझे आए तो ऐसा कौन था का तुला कसं कर म्हणतो अगर तुझा आहे काय चाहिए कोणता तरी तुला मुलगा जन्म घेतला तरच करत ठीक आहे. म्हणजे पार्वती माता स्नान करते वेळेस आपल्या अंगाची मळी म्हणजे मळ काढली, मळ काढून त्याचे एक पुतळा बनवली आणि पुतळा म्हणून त्याला संजीवनी मंत्र जपली तो मुलगा झाला. पार्वती मातेचं दर्शन घेतलं, पार्वती मातेचं दर्शन घेतलं, पार्वती माताला आवडीचा मुलगा कैलास मानस सरोवराच्या ठिकाणी पार्वती माता स्नानाला गेली होती आणि मी स्नान करते वेळेस म्हटलं या मानस सरोवराकडे पुरणाकडे येऊ दे. ज्या दिवशी पार्वती मातेनं मळीनं समजा की गणपतीची स्थापना केली तो दिवस म्हणजे चतुर्थीचा होता. त्या दिवसापासून गणेश चतुर्थी साजरा करतात. पार्वती मातेनं सांगितलं की गणपती इकडे कुंडला मी येऊ देऊ नको. बघ पार्वती माता स्नान करत होते, गणपती रक्षण करण्यासाठी थांबले, महादेव तिकडून आले. जात असताना महादेवाला गणपती बाप्पा हॉटेलमध्ये जायचं, त्यांनी म्हणले माझं घर माझं जागा माझं सगळं तू कोण, त्याने म्हणले कोणाचं कोण मला काय माहित नाही पण आमच्या माईची आज नाही इकडे येऊन द्यायचं. महादेवाला राग आलं, त्रिशूळ हाणले, त्याचं म्हणकर उडलं. एक प्रश्न दुसरं प्रमाण असंच आहे. गणपती ज्या वेळेला गरुड प्रमाण एकच दिले गणेश प्रणाम हे एक प्रश्न दिले. दुसऱ्या प्रणामध्ये असं सांगितलं तर गणपतीला ज्या वेळेला निर्मिती केले निर्मिती केल्या केल्या पार्वती माता 33 कोटी देवतांचं स्मरण केले माझ्या गणाला आशीर्वाद द्या म्हणजे गणपतीला आशीर्वाद देण्यासाठी 33 कोटी देव आले आणि शनिदेव तिथं आले. सगळे देव गणपतीवर कृपादृष्टी करून बघितले, शनिदेवाने खाली मृत्यू घालून पार्वती माता म्हणजे शनिदेवा सगळे माझ्या गणपतीकर कृपादृष्टी करतात तुम्ही कवर मुख खाली घातलं हो. शनी म्हणतात मान्य बघितलं की त्याचं नुकसान नाही काही नुकसान आहे म्हणून बघायचं तर बघा कृपादृष्टीनं शनिदेव बघितल्या बघितल्या गणपतीचं मुख ते दुसरं प्रश्न असं गणपतीच्या मागे 5 प्रश्न आहेत तर ते सगळं सांगायला आता किती वेळ आहे. बरं मुंडका उंडा महादेवाचं सोडायचं शनिदेवाचं कसं करावं. पार्वती रडायला सुरुवात केली, पार्वती रडत असताना जोडावर बसून भगवान विष्णू जात होते. भगवंताला कळालं रे बापरे म्हणजे देवी पार्वती रडत असताना विष्णू गेले एका हत्तीचं मुंडक आणून गणपतीला जोडले. तिथं विचार केले एवढं हत्तीचं का दुसऱ्या प्राण्याचं लागायचं होतं, तर तिथं मोठं सूक्ष्म सूक्ष्म विचार केला असला. गणपतीचे डोळे बारीक येतं, गणपतीचे कान मोठे येतं, गणपतीचं मोर मोठा आहे, गणपतीचं वाहन अच्छा मागे ते कारण आहे आपला आता टाइम नाही किती डोळे का बारीक गणपतीचे. तर गणपती भक्ती करणाऱ्या भक्ताला सूक्ष्म दृष्टिकोन बघते मग बारीकीनं बघते म्हणे त्यानं कसं कसं करणार आहे का पटेल जमा करून खाऊ लागलंय का देऊ लागलंय कसं करणार आहे का मोठा खाऊन का ते दारू घेऊन बारीक होण्याचे कारण गणपती सूक्ष्म दृष्टिकोनानं बघते म्हणून गणपतीचे डोळे बारीक. कान का मोठे कान कसे गणपती सुपावले सुपावला तुम्ही पाकळत असताना कसं होते म्हणते का सूप का करते कचरा कचरा असं ते ढकलून टाकून देते बेबी असं ते चांगलं ठेवून देते. त्याच्यासाठी गणपती काय की सगळे कोण का किती काम ना सुख करता दुपार येता वावता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा कोण किती काम म्हणा तर ओरिजिनल असं ते कानामध्ये गेले डुप्लिकेट असं ते म्हणजे उपवास लावून व्रतानी नियमाने घेतलं जर कानामध्ये घेते काही तसलं पिऊन असलं खाऊन तसलं करून मजा करणार लागेल की सोपा होते ते का करू.
का मने कोट नाही। आणि तसंच आमच्या इथे पत्रकार आहे निवडून
कार्यक्रम संपादन उगत है कसली भाकू गाने बरबर